भूगोल इयत्ता 6वी महासागरांचे चॅप्टर 6वा महासागरांचे महत्त्व। मागील इयत्तेमध्ये आपण पृथ्वीवरील शिलावरण व जलावरण यांचा अभ्यास केला आहे। यामध्ये पृथ्वीवर जमीन व पाणी यांचे प्रमाणही आपण अभ्यासले आहे, तसेच प्रमुख महासागर कोणते हेही आपण पाहिले आहे। सोबतच्या तक्त्यात महासागरांचे क्षेत्रफळ दिले आहे ते समजून घ्या। महासागर क्षेत्रफळ चौरस किलोमीटर। पॅसिफिक 16,62,947, अटलांटिक 8,65,57,402, हिंदी 7,34,26,163, दक्षिण 2,3,27, आर्टिक 1,32,24,479। पृथ्वी पृष्ठावरील सर्व जलभागांचा समावेश जलावरणात केला जातो। महासागर, समुद्र, नद्या, नाले, सरोवरे व जलाशय तसेच भूजल हे सर्व जलावरणाचे घटक आहेत। यांपैकी एकूण उपलब्ध जलाच्या सुमारे 97.7% जल महासागरात आहे। माहीत आहे का तुम्हाला, आपल्या परिसरातील सजीव सृष्टी आपण नेहमी पाहत असतो। जमिनीवरील सजीव सृष्टीत खूप विविधता आहे, परंतु जमिनीवर असलेल्या एकूण सजीवसृष्टीच्या कितीतरी पटीने जास्त सजीवसृष्टी जलावरणात राहते आणि त्यात कितीतरी अधिक विविधता आहे। तुमच्या असे लक्षात येईल की बशीतील पाण्याचे बाष्पीभवन होऊन बशीत पाण्याच्या जागी सफेद रंगाचा थर साचलेला दिसेल। हा थर चवीला खारट तुरट असतो। हे पाण्यातील क्षार असतात। हे आपल्या लक्षात येईल। पेयजल म्हणून आपण जे पाणी वापरतो त्यांमध्ये क्षारांचे प्रमाण कमी असते। महासागर, सागर किंवा समुद्र यांच्या पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असते, म्हणून ते पाणी चवीला खारट लागते। महासागरांमध्ये अनेक जलचर असतात। सूक्ष्म प्लवकांपासून ते महाकाय देवमासे अशा प्रकारचे जीव महासागरात आढळतात। हे जीव मृत झाल्यावर त्यांचे मृतावशेष महासागरात साचतात। सर्व नद्या डोंगरांमधून व पर्वतांमधून वाहत येऊन महासागरांना मिळतात। नद्या पाण्याबरोबर झीज झालेल्या जमिनीचा गाळ, प्रवाहात आलेली झाडेझुडपे व मृतावशेष सोबतच घेऊन महासागरांना मिळतात। वरील दोन्ही प्रकारात मृतावशेषांचे विघटन होऊन त्यातून बाहेर पडणारी विविध खनिजे, क्षार इत्यादी महासागरांच्या पाण्यात मिसळतात। ज्याप्रमाणे जमिनीवर ज्वालामुखीचे उद्रेक होतात, त्याप्रमाणे ते महासागरातही होतात हे लक्षात घ्या। आकृती 6.3 पहा। ज्वालामुखीमुळे अनेक प्रकारची खनिजे, राख, क्षार व वायू पाण्यात मिसळतात। या सर्वांमुळे समुद्राच्या पाण्यातील खनिजे, द्रव्यांची, क्षारांची पातळी वाढते। महासागराच्या पाण्याचे सतत बाष्पीभवन होऊन क्षारांचे प्रमाण वाढत असते। या सर्व गोष्टींमुळे महासागराचे पाणी खारट होते। पाण्याची क्षारता प्रत्येक ठिकाणी वेगळी असते। समुद्राची क्षारता दर हजारी पर्सेंट या प्रमाणात सांगितली जाते। सर्वसाधारणपणे महासागराच्या पाण्याची क्षारता 35% असते। मृत समुद्र हा जगातील सर्वात क्षारयुक्त जलाशय म्हणून ओळखला जातो। त्याची क्षारता 332% आहे। खाऱ्या पाण्यापासून आपल्याला मीठ मिळते। मीठ हा पदार्थ समुद्र किनारी भागात मिठागरे तयार करून मिळवला जातो। मिठाचा आपल्या आहारात समावेश असतो। मिठाप्रमाणे फॉस्फेट, सल्फेट, आयोडीन अशी अनेक खनिजे समुद्रात असतात। खनिजांसाठी आपण काही प्रमाणात महासागरांवर अवलंबून असतो। आपल्यापैकी अनेक जण आहारामध्ये मासे खातात। मासे आपल्याला नदी, तलाव, महासागर यांतून मिळतात। नदी व तलाव यांच्यापेक्षा महासागरातून मिळणाऱ्या माशांचे प्रमाण खूप जास्त असते। समुद्री जीव पकडण्याचे काम जगभर मोठ्या प्रमाणात चालते। मानवाच्या प्राचीन व्यवसायांपैकी हा एक व्यवसाय आहे। आहार हे जरी यामागचे मुख्य कारण असले तरीही औषध निर्मिती, खत निर्मिती, संशोधन इत्यादींसाठी या जीवांचा वापर होतो।
भारतामध्ये प्रामुख्याने कोळंबी, तिसरे केकडे, सुरमई, बांगडा, पापलेट, मोरी, रावस इत्यादी समुद्री जीव खाल्ले जातात. जगाचा विचार करता यात आणखी प्रजातींची भर पडते. मानवी शरीराला लागणाऱ्या काही महत्त्वाच्या जीवनसत्वांचा पुरवठा माशांच्या सेवनातून होतो. ज्या देशांना सागरी किनारा लाभला आहे व इतर व्यवसायांची कमतरता आहे, अशा देशातील लोकांचे जीवन पूर्णतः सागरावर अवलंबून असते. उदाहरणार्थ मालदीव, मॉरिशस, शेशल्स बेटे इत्यादी. वरील तक्त्यांमध्ये 30° ते 40° अक्षर उत्तरांदरम्यान येणाऱ्या काही ठिकाणांची सरासरी कमाल व किमान तापमान दिले आहे. त्यांचा अभ्यास करून पुढील कृती करा. नकाशा संग्रहाचा वापर करा. वरील कृतीवरून तुमच्या असे लक्षात आले असेल की पृथ्वीवर विविध स्थानांच्या तापमानात फरक आढळतो, तसेच सरासरी कमाल व किमान तापमानातही तफावत असते. ही तफावत किनारी प्रदेशात कमी तर समुद्रापासून दूर असलेल्या प्रदेशात जास्त असते. याचा अर्थ महासागर, समुद्र व मोठे जलाशय यांच्या सान्निध्यातील प्रदेशात दिवसभराच्या तापमानात फारसा फरक पडत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे या जलाशयातून बाष्पीभवनाद्वारे हवेत मिसळणारे बाष्प होय. हवेतील हे बाष्प जमिनीतून निघालेली उष्णता शोषून घेते व साठवते. त्यामुळे किनारपट्टीच्या भागात तापमान सम राहते. विषुववृत्तीय प्रदेशात सूर्यकिरण लंबरूप पडतात हे तुम्ही अभ्यासले आहे. त्यामुळे या भागात जमीन व पाणी जास्त तापते. या उलट ध्रुवीय प्रदेशात जमीन व पाणी क्षीत राहते. जमीन व पाण्याच्या तापण्यातील या फरकामुळे पृथ्वीच्या वातावरणातील हवा असमान तापते व परिणामी पृथ्वीवर वायुदाब पट्टे निर्माण होतात. या वायुदाबातील फरकामुळे वारे वाहतात, त्यांना ग्रही वारे असेही म्हणतात. हे वारे महासागरात पाण्याचे प्रवाह निर्माण करतात. हे प्रवाह उष्ण किंवा शीत असतात. उष्ण प्रवाह नेहमी थंड प्रदेशांकडे वाहतात, तर शीत प्रवाह नेहमी उष्ण प्रदेशांकडे वाहतात. म्हणजेच ते विषुववृत्ताकडून ध्रुवीय प्रदेशाकडे व ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्ताकडे वाहतात. त्यामुळे पृथ्वीवरील उष्णतेचे फेरवितरण होते. उष्ण प्रदेशांकडे आलेले शीत प्रवाह तेथील किनारी भागाचे तापमान सौम्य करतात, तर थंड प्रदेशांकडे आलेले उष्ण प्रवाह तेथील किनारी भागाचे तापमान उबदार करतात. आकृती 5.6 अभ्यास करताना आपण हे पाहिले आहे. वरील दोनही प्रकारे महासागर जागतिक तापमानाचे नियंत्रक म्हणून काम करताना दिसतात. महासागरांच्या प्रचंड विस्तारामुळे महासागरातील पाण्याची वाफही मोठ्या प्रमाणात होते. ही क्रिया सतत सुरू असते. त्यापासून पृथ्वीवर पाऊस पडतो. महासागर हे पर्जन्याचे उगमस्थान आहे. पर्जन्याचे पाणी नदी नाळ्यांद्वारे शेवटी महासागरातच मिसळते. म्हणजेच पर्जन्यचक्राची सुरुवात व सांगता देखील महासागरातच होते हे लक्षात घ्या. माहीत आहे का तुम्हाला? भविष्यात महासागराच्या लाटा, भरती व ओहोटी यांचा उपयोग करून वीज निर्मिती करता येणार आहे. महासागरातील खारे पाणी क्षारविरहित करून पिण्यायोग्य करता येणे शक्य आहे. त्यामुळे पेयजलाची टंचाई काही प्रमाणात दूर करता येईल. संयुक्त अमिरातीमधील दुबई या शहराची पेयजलाची व्यवस्था याच पद्धतीने करतात. सागर किनाऱ्यावर दलदलीच्या भागात, खाडी क्षेत्रात क्षारयुक्त मृदा व दमट हवामान असते. अशा ठिकाणी तिवरी खारफुटीची जंगले, सुंदरीची वने आढळतात. खारफुटीचे लाकूड तेलकट, हलके व टिकाऊ असते. इंधनासाठी व नाव तयार करण्यासाठी या लाकडांचा उपयोग होतो. खारफुटीच्या वनांमुळे किनारी भागास महाकाय लाटांपासून संरक्षण मिळते. तसेच या वनांच्या प्रदेशात सागरी जैवविविधता संरक्षित राहते. या वनांच्या शेजारी शहरे असल्यास या वनांना शहरांची फुफ्फुसे म्हणून ओळखतात. शोधा पाहू, नैसर्गिक मोती कसा तयार होतो? कोणता सागरी जीव मोती तयार करतो त्याची माहिती मिळवा. भारतात असा जीव कोणत्या सागरी प्रदेशात आढळतो त्याची माहिती घ्या. महासागर व संसाधने. महासागरातून मीठ, मासे, शंख, शिपले यांसारखी उत्पादने मिळतात हे आपण मागे बघितलेच आहे. या व्यतिरिक्त सागर तळातून लोह, शिसे, कोबाल्ट, सोडियम, मॅग्नीज, क्रोमियम, झिंक इत्यादी खनिज पदार्थ मिळतात. खनिज तेल व नैसर्गिक वायू देखील मिळतो.
मोती व पोवळे यांसारख्या मौल्यवान वस्तू, शंख, शिंपले यांसारख्या शोभेच्या वस्तू तसेच औषधी वनस्पती देखील आपल्याला सागरातून मिळतात. महासागर व वाहतूक. महासागरामधून सर्वात स्वस्त असा वाहतुकीचा पर्याय उपलब्ध झालेला आहे. जलमार्गाने जहाजे, ट्रॉलर, बोटी, नावा यांतून मोठ्या प्रमाणात माल वाहतूक केली जाते. जलमार्गाने मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो. सागर किनारा लाभलेल्या स्पेन, नॉर्वे, जपान यांसारख्या देशांना सागरी माल वाहतुकीमुळे महत्त्व मिळाले आहे. सागरी प्रवाह जलवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. जलवाहतूक शक्यतो सागरी प्रवाहाला अनुसरून केली जाते, कारण त्यामुळे जहाजाचा वेग नैसर्गिकरित्या वाढून वेळेची व इंधनाची बचत होते. जलमार्गाने माल वाहून नेण्याची क्षमता इतर मार्गांच्या क्षमतेच्या तुलनेत बरीच जास्त असते. यामुळे अवजड वस्तू जसे कोळसा, कच्चा माल, धातू खनिजे, अन्नधान्य इत्यादी मालाची वाहतूक करण्यासाठी जलवाहतुकीचा पर्याय उपयोगात आणतात. महासागराच्या समस्या. पृथ्वीचा सुमारे 70.80% भाग पाण्याने व्यापलेला आहे. मानव आपल्या गरजा भागवण्यासाठी ज्या कृती करत असतो त्यातून अनेक प्रकारचा कचरा निर्माण होत असतो. अशा कचऱ्यापासून प्रदूषण होते. महासागराचे प्रदूषण ही एक मोठी समस्या यातून निर्माण झाली आहे. तेलगळती, शहरांमध्ये निर्माण होणारा घनकचरा सागर जलात टाकणे, जहाजातून टाकले जाणारे साहित्य, मासेमारीचा अतिरेक, किनाऱ्यावरील खारफुटी जंगलतोड, पाण सुरुंगामुळे होणारे विध्वंस, उद्योग व शहरे यांतून सोडले जाणारे सांडपाणी, समुद्रातील उत्खननामुळे होणारे प्रदूषण, या सर्व बाबींमुळे महासागराच्या पाण्याचे प्रदूषण होते. काही किनारपट्टींचे प्रदेश तर जलचरांसाठी मृत्यूचे सापळे ठरत आहेत. अनेक जलचर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. उदाहरणार्थ निळा देवमासा, समुद्री कासव, डॉल्फिन इत्यादी. हे नेहमी लक्षात ठेवा, पृथ्वीवर असलेल्या जमिनीचे व पाण्याचे प्रमाण लक्षात घेता पाण्याचे प्रमाण जास्त आहे, म्हणूनच तिला जलग्रह असेही म्हणतात. पाणी हे कोणत्याही रूपात असले तरी ते सजीवासाठी वरदानच आहे, म्हणून मानवाला ज्ञात असलेल्या ग्रहांमध्ये सजीव सृष्टी फक्त पृथ्वीवर आढळते. 60° दक्षिण या अक्षवृत्तापासून अंटार्क्टिक खंडाच्या किनारपट्टीच्या जलभागास दक्षिण महासागर असे म्हणतात.